नाही तिथे मला सह आरोपी नारायण नाने साहेबांसोबत काही आहेत नक्की आहे या ठिकाणी तर मात्र या ठिकाणी जे वक्तव्य केलं आहे शेख हुसेननी हे नारायण रानेजींनी केलेल्या वक्तव्याच्या 100 पट वाईट आहे 100 पट आणि त्यामुळं यांना तर जेलमध्ये जावंच लागेल आम्ही हायकोर्टात जाऊ हायकोर्टामध्ये आम्ही न्याय मागू पण पोलिसांनी जी कारवाई केली ती कारवाईत आम्ही समाधानकारक नाही आहोत पोलिसांनी पुन्हा एकदा तपास करावा आणि लीगल ओपिनियन घ्यावं आणि पुन्हा एकदा 3 दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा सोमवारी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आपलं सर्वांचे इथे स्वागत आहे सर्वप्रथम हे आरोप जे आहे की नागपूर शहर पोलीस काही राजकीय दबावमध्ये कारवाई करत आहे किंवा कारवाई करत नाही हे म्हणणे योग्य नाही आहे या प्रकरणात जे 14/6 जी घटना घडली होती त्या घटना त्या कंप्लेंट आल्याबरोबरच आम्ही सर्व त्यांचे वक्तव्याचे अवलोकन करून जे काही लीगल कायदे मत आहे ते घेऊन आणि सगळे कलमचे अवलोकन करून आवश्यक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ते बेलेबल असल्यामुळे ते बेल देणे ते कायदेप्रमाणे क्रमप्राप्त असते तरी पण आत्ता जे आपले विनंती आपले जे म्हणणं आहे काही स्पेसिफिक कलमबद्दल त्याचे परत आम्ही एक वेळा ते स्पेसिफिक कलमबद्दल परत आम्ही खात्री करून घेऊ परंतु इतर ठिकाणी कोणता वक्तव्यावर कोणता कलम लागले किंवा नाही लागले किंवा काय कारवाई झाली किंवा काय कारवाई झाली नाही त्याबद्दल आमच्याकडून काही टिप्पणी होणे योग्य नाही आहे परंतु हे नक्की आहे की जे काही कायदेशीर नक्कीच हे अत्यंत गंभीर घटना होती ते अत्यंत वाईट वक्तव्य त्यांच्याकडून झाला होता आणि त्याचे दखल घेऊन नागपूर शहर पोलीसकडून कारवाई होत आहे आपल्याला आश्वासन आहे की जे काही कायदेप्रमाणे योग्य होईल ते नक्कीच आम्ही करू आता जे शेख हुसेनबद्दलचे हे ताजबाबा ट्रस्टबद्दल हे मला आठवतो काही वर्षापूर्वी हे तक्रार आली होती त्याचे शहनिशा करण्यात आली होती आणि भौतिक जे मला आठवतो त्यामध्ये काही चॅरिटी कमिशनर किंवा काही DDR काही कोणी एका अधिकारीकडे याचे पूर्ण ऑडिट करून अभिप्राय मिळण्यासाठी आमच्याकडून म्हणजे संबंधित EOW किंवा पोलीस स्टेशनकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता त्याचे नक्की आम्ही परत खात्री करू परंतु कोणताही या प्रकरण असो किंवा हे प्रकरण असो काही कोणाचेही राजकीय दबाव किंवा काही प्रेशरमध्ये पोलिसांचे दिशा ॲक्शनची दिशा ठरला हे म्हणणे अत्यंत म्हणजे म्हणणे योग्य होणार नाही आम्ही कायदेप्रमाणे कारवाई करू आपण आंदोलन केल्यानंतर किंवा तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली पण ती कुठेतरी कठोर दिसली नाही कायदे कमकुवत असल्याचा आपला आरोप आहे नेमकं काय म्हणणार आणि काय मागणी आहे नाही आत्ताच आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना ची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की शेख हुसेन यांच्यावर 124, 153, 153B, 160, 295A, 298, 500, 505 या कलमाद्वारे ॲडिशनल कलमा लावल्या पाहिजे कारण आम्ही सर्व सेक्शनचा त्याच्या वक्तव्याचा पूर्ण अभ्यास करून सिनियर वकिलाकडनं आम्ही याची अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून त्याचा कायदेशीर निवेदन कायद्याने कुठल्या कुठल्या कलमा लागतात नागपूर पोलिसांनी राजकीय प्रेशरखाली कमी कलमा लावल्या असं आमचं मत झालं होतं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा निवेदन देण्याकरता आलो आहे आणि आम्ही पोलिसांना 3 दिवस वेळ देऊ अन्यथा उच्च न्यायालयात आम्ही या केसमध्ये जाऊ आणि उच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे आम्ही आमची बाजू मांडू त्यांचा संपूर्ण सोशल मीडियावर त्यांनी ज्या पद्धतीनं व्हायरल केला आहे म्हणून त्याला IT Act लागतो त्या ठिकाणी जर आत्ताच बघितलं असेल माननीय सुधाकरराव देशमुखजी कृष्णा खोपडेजी दयाशंकरजी तिवारी आणि संजय भेंडेजी यांनी सर्वांनी मांडलं की माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोललं गेलं होतं मागच्या वेळी त्यावर गुन्हा दाखल झाला राणेसाहेबावर
जेलमध्ये टाकलं, त्यांच्या कोर्टात जावं लागलं, जमानत झाली, त्यापेक्षा वाईट शब्दात म्हणजे प्रधानमंत्र्याबद्दल मुख्यमंत्र्याबद्दल बोलल्यावर इतक्या वाईट पद्धतीने माननीय नारायण राणेजींना चुकी त्या कलमा लावून त्या ठिकाणी त्यांना त्याचे सरकारने आपला वापर केला। मग शेख हुसेन तर माननीय प्रधानमंत्री यांच्याबद्दल तर राणे साहेबापेक्षा ही जास्त वाईट शब्दामध्ये शेख हुसेन बोललेले आहेत। मग याला तर आता जेलमध्ये टाकलंच पाहिजे, नॉन अवेलेबल कलमा लागलाच पाहिजे, कोर्टावर त्या ठिकाणी सोडलं पाहिजे। आता बघा कुमारी केतकी चिथडे आत्ताही जेलमध्ये आहेत, आत्ताही जेलमध्ये आहेत, कारण सरकारने संपूर्ण 20 ठिकाणी अलग अलग ठिकाणी कंप्लेंट दाखल केला आणि त्या ठिकाणी त्या केतकी चिथडेला जमानत होऊ देत नाही आहे। तर कोर्टासमोर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चुकीचं त्या ठिकाणी मांडलं जातं सरकारकडनं, आणि या ठिकाणी तर मात्र सरकारचा प्रेशर आहे। मग शेख हुसेन यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना नॉन अवेलेबल जे आम्ही ऑफेन्स सांगितले आहेत त्या ऑफेन्समध्ये त्याला दाखल झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। अन्यथा आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणारच आहोत, आम्ही उच्च न्यायालयातलं डायरेक्शन आणू, आम्हाला माहीत आहे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला रिलीफ मिळेल, आम्ही कायदेशीर भांडणार आहोत। हो, तुमचं निवेदन आहे त्यामध्ये काही मंत्र्यांचे आणि आमदारांचे नेत्यांचे नाव आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे, कुठल्या कुठल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करायची आणि असं का? नाही, त्यावेळी जे जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व नेत्यांनी त्यांच्या बोलण्याला समर्थन दिलं आहे, टाळ्या वाजवल्या आहे, आणि त्यांच्या डायरेक्टचा जर व्हिडिओ बघितला त्यांच्या बोलण्याला समर्थन करणे म्हणजे त्याला सहआरोपी म्हणतो, तर बाकी लोक सहआरोपी करावे अशी मागणी आहे, कारण त्यांनी समर्थन दिसलं आहे, डायसवर टाळ्या वाजवताना समर्थन आहे आणि म्हणून समर्थनार्थ उतरणे म्हणजे त्यांच्यावरही ते गुन्हेगार ठरतात। माननीय नितीन राऊत जी जे आपले मंत्री आहेत, विकास ठाकरे जी, राजेंद्र मुळक जी, मंत्री विजय वडट्टीवार जी, सुनील देशमुख जी, वसंत पुरके जी, अभिजित वंजारी जी, या सर्व नेते या ठिकाणी होते आणि डायसवर पोलिसांना दिसेलच त्या ठिकाणी व्हिडिओ बघितला डायसचा, ज्यांनी ज्यांनी त्या डायसवर समर्थनार्थ टाळ्या वाजवल्या या भाषणावर त्या सर्वांना आरोपी करावं अशी आमची मागणी आहे। तिथे कार्यकर्त्यांनी सुद्धा समर्थन केलं होतं, टाळ्या वाजवल्या तर त्या कार्यकर्त्यांवर, आम्ही डायसची गोष्ट करतो आहे, डायसवर समर्थन मिळालं आहे, डायसवरच्या समर्थनार्थ ज्यांनी या आणि चांगलं समर्थन दिलं म्हणजे त्यांना म्हणजे आपण जे एखादं वक्तव्य करतो त्याला आपण सांगतो की एक चांगला बोलला, एकदम चांगलं बोलताय तू, हे जे असे खुनावणं आहे असं टाळ्या वाजवणं आहे पोलिसांचा तपासाचा भाग आहे, पण डायसवर असलेल्या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी यामध्ये या केसमध्ये घेतलं पाहिजे, आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत। आज ईडी विरोधात आंदोलन झालं काँग्रेसचं, बराच हंगामा झाला, पोलिसांची बाचाबाची झाली, सगळ्या रोष भाजपवर होता, भाजपच्या इशाऱ्याने ईडी काम करते असा रोष राहुल गांधीचा। काँग्रेसचं आजचं आंदोलन चुकीचं आंदोलन आहे, देशभरात ते आंदोलन करताय, चुकीचं आंदोलन करताय, कारण राहुल गांधींची जी ईडी मार्फत चौकशी सुरू आहे ती काही केंद्र सरकारच्या म्हणण्यावर नाही आहे, उच्च न्यायालयाच्या आदेशाने आहे आणि उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिला त्या आदेशाने ईडी चौकशी करताय, अशावेळी काँग्रेसचं आंदोलन हे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहे, काँग्रेसचं आंदोलन ईडीच्या तपासावर दबाव टाकण्याचं आहे। आणि मग आमचा सवाल तुमच्यासमोर आहे, जर तुम्ही काही केलंच नाही आहे तर तुम्ही डरता भीता कशाला, जरा उद्याला चौकशी, जर तुम्ही एकीकडे बाकी लोकांबद्दल चौकशीची मागणी करताय, तुमचा नेता त्यामध्ये जर असेल तर दिसेल बाहेर, हायकोर्टाने म्हटलं आहे ना चौकशी करा, आणि या पूर्ण जगाला माहीत आहे, देशाला माहीत आहे ना की त्या ठिकाणी इतक्या 2000 कोटीच्यावर 5000 कोटीच्यावरच्या प्रॉपर्ट्या 50-50 लाखामध्ये तुमच्या स्वतःच्या कंपन्याने विकत घेतल्या, हे जगानं पाहिलं, देशाने पाहिलं ना, मग काँग्रेस पार्टीला खुला भ्रष्टाचार करण्याची त्या ठिकाणी परमिशन दिली आहे का? आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीचं आजचं आंदोलन किंवा काँग्रेस पार्टीचं राहुल गांधीच्या केसमधले आंदोलनं हे ईडीच्या तपासावर दबाव टाकण्याकरता आहे, तपास यंत्रणेवर दबाव आणण्याकरता आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारे आहेत, उलट या आंदोलनावर कारवाई झाली पाहिजे आणि हे आंदोलन खऱ्या अर्थाने चुकीच्या पद्धतीने काँग्रेस पार्टी करत आहे आणि या भ्रष्टाचाराला दाबण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करत आहे। आमचा सवाल आहे, राहुल गांधींनी जर काही केलं नसेल तर त्या ठिकाणी लोकांसमोर येऊ द्यावं, तपासामध्ये जे काही येईल त्याच्यानंतर